महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील सुनावणीचे थेट प्रक्षेपण होणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक निर्णयांचा धडाका लावलाय. आज त्यांनी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर असलेल्या खटल्यांची सुनावणी आता लाईव्ह करण्यात येणार आहे. 27 सप्टेंबर पासून सुरुवात होणार असून सुरुवातीला युट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे. नंतर लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी स्वतःचा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येणार आहे. याबाबत फुल कोर्ट मीटिंगमध्ये उदय लळित यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं बार अँड बेंचने म्हटलं. माजी सरन्यायाधीश एन व्ही रमन्ना यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम लाईव्ह केला होता. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर या संकेतस्थळावरून हे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आलं होतं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आहे, त्यामुळे आता महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील सुनावणी ही लाईव्ह पाहता येणार आहे. आरोप केलेत ना, आता ताबडतोब चौकशी करा. शरद पवारांचे भाजपला चॅलेंज. गुन्हे दाखल करणं आणि विरोधकांना अटक करणं हाच सध्या केंद्र सरकारचा फ्लॅगशिप प्रोग्राम झालाय. जेव्हा त्यांना विजयाची खात्री नसते त्यावेळी अशी पावलं उचलली जातात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शरद पवारांचीही भूमिका तपासली पाहिजे असं विधान भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे प्रतिपादन केलंय. भातखळकरांच्या आरोपावर ते म्हणालेत की आरोप केलेत ना, आता ताबडतोब चौकशी करा. पुढच्या 8 दिवसात ही चौकशी करा आणि त्यात जर काही निघालं नाही तर आरोप करणाऱ्याच्या संबंधात राज्य सरकारची भूमिका काय असेल तेही स्पष्ट करा, असं आवाहन त्यांनी भाजप नेत्यांना दिलंय. शिवाजी पार्कसाठी शिवसेना अखेर हायकोर्टात. मध्य मुंबईतील शिवाजी पार्कवर वार्षिक दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेना आणि सचिव अनिल देसाई यांनी ही याचिका दाखल केली. याचिकेत म्हटलंय की मुंबई महापालिकेने आम्ही केलेल्या मागणी अर्जावर अद्याप निर्णय घेतला नाहीये, त्यामुळे आम्हाला कोर्टाचा दरवाजा ठोठावा लागतोय. शिवाजी पार्कवर सेनेचा दसरा मेळाव्याला तात्काळ परवानगी देण्याचे निर्देश बृहन्मुंबई महापालिकेला द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. वाहतूक कोंडीमुळे सुनावणीला विलंब, राऊत यांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी. पत्राचाळ प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामीनावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA न्यायालयात आज संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती, पण वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे त्यांना सुनावणीस पोहोचण्यास उशीर झाला. संजय राऊत यांना तब्बल 1.5 तास उशिरानं न्यायालयात हजर करण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच त्यांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला घेण्याचे कोर्टाकडून निश्चित करण्यात आलं. कोर्टाने राऊतांना सुनावणीला हजर होण्यासाठी लागलेल्या विलंबाचाही नोंद घेतली आहे. शिवसेनेत येणार तेजस पर्व. दसरा मेळाव्याच्या बॅनरवरील फोटोमुळे चर्चांना उधाण. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले. या परिस्थितीत शिवसेना पुन्हा वाढवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे जोरदार प्रयत्न करत आहेत. अशात तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याचं कारण ते म्हणजे आज समोर आलेलं एक बॅनर. या बॅनरवर तेजस ठाकरेंचाही फोटो आहे. दसरा मेळाव्यावरून सध्या शिंदेगट आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू आहे. शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यासाठी अद्याप महापालिकेकडून दोघांनाही परवानगी देण्यात आली नाहीये. अशातच दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले. विशेष म्हणजे या बॅनरवर तेजस ठाकरे यांचा फोटो लावण्यात आलाय. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच नंबर 1, शरद पवारांनी खोडला भाजपचा दावा. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागा पटकावल्याचा दावा फडणवीस आणि अन्य मंडळींनी केला होता, पण हा दावा नेमकी आकडेवारी सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोडून काढलाय. आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणालेत की विविध जिल्ह्यातून आम्ही निकालाची नेमकी आकडेवारी घेतली, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपपेक्षा अधिक जागा मिळाल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसला 608 पैकी 173 ग्रामपंचायतीत विजय मिळाला असून भारतीय जनता पक्षाला 168 जागी यश मिळाले. काँग्रेसला 84 तर शिंदे गटाला 42 ठिकाणी यश मिळालंय. शिवसेनेला नेमक्या किती ग्रामपंचायती मिळाल्या याची नेमकी माहिती उपलब्ध झाली नाहीये, असंही ते म्हणालेत. महाविकास आघाडीला मिळालेल्या जागांचा एकत्रित विचार केला तरीही महाविकास आघाडीने भाजप शिंदे गटावर मात केली आहे, असं त्यांनी नमूद केलंय. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट. तोट्यात असलेले एसटी महामंडळ आता पुन्हा अडचणीत सापडलंय. आगामी महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना
पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पुढील 4 वर्षांसाठी 360 कोटी रुपयांचा निधी देण्याचंही आश्वासन दिलं होतं. मात्र शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच एसटी महामंडळाला देण्यात येणाऱ्या निधीवर निर्बंध लादण्यात आलं. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने 360 कोटी रुपयांऐवजी 100 कोटींचा निधी दिल्याने एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांना वेतन आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्यात अडचण निर्माण झाल्यात. त्यामुळे उत्पन्नापेक्षा लागणाऱ्या वाढत्या खर्चासाठी पैसे आणायचे कुठे असा प्रश्न एसटी महामंडळासमोर उभा राहिलाय. निधीमध्ये कपात केल्याने आता ऐन सणासुदीच्या दिवसात कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. गेहलोत अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांबाबत राजकीय घडामोडींना वेग आलाय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या संदर्भात त्यांनी आज संध्याकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी 2 तास चर्चा केली. गेहलोत गुरुवारी कोचीला जाऊन राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. दिल्लीत पोहोचल्यावर गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपद तसेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्याचे संकेत दिले असतील. पण काँग्रेस नेते आणि खासदार माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी अध्यक्ष झाल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल असं म्हटलंय. दिग्विजय सिंह म्हणाले की उदयपूरमध्येच एक व्यक्ती एकच पद सांभाळेल असा ठराव मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे दिग्विजय सिंह स्वतःही अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास. लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालंय. ते 58 वर्षांचे होते. गेले अनेक दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केलं असून स्टँडअप कॉमेडियन म्हणून ते चांगलेच चर्चेत होते. राजू श्रीवास्तव यांनी काही काळ राजकारणातही योगदान दिलं. 2014 समाजवादी पक्षात काम केल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे नेण्यात आलं, जेथे त्यांच्यावर एनजिओप्लास्टी करण्यात आली. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर होते. अखेरपर्यंत त्यांना शुद्ध आली नाही. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे. जय शहा गांगुलीची जागा घेणार BCCI अध्यक्ष आणि सचिव पदासाठी निवडणूक. BCCI वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या 18 ऑक्टोबरला होते. या बैठकीत विद्यमान अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या जागी सध्याचे सचिव जय शहा अध्यक्ष होतील असे संकेत मिळत आहेत. या बैठकीत अध्यक्ष आणि सचिव या 2 पदांसाठी निवडणूक होण्याची चिन्हे दिसत असून गांगुली यांना ICC अध्यक्षपदी शहा यांची निवड होणार असून सचिव पदासाठी अद्याप कोणीही उमेदवार जाहीर केला नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने BCCI कूलिंग ऑफ कालावधीसाठी नियमांमध्ये तसेच घटनेतही बदल करण्यास परवानगी दिल्यानंतर शहा यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झालाय.